मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावरचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे चिली पनीर. पनीर घेतलंय आपण मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे. कॉर्नफ्लावर, मैदा, काश्मीरी लाल मिरच्या पण पाण्यात भिजत टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कांदा घेतलाय मोठे मोठे तुकडे केलेले आहे. सिमला मिर्च, कांद्याची पात, तेल, मीठ, अजिनोमोटो, काळी मिरी पावडर, लसूण, आलं, मिरची, व्हिनेगर, सोया सॉस अँड टमॅटो सॉस. आपण कढईत तेल गरम करायला ठेवलंय. इकडे आपण कॉर्नफ्लावर आणि मैद्याची पेस्ट बनवून घेणार आहे. कॉर्नफ्लावर घेणार आहे 2 ते 2.5 चमचे, एक ते दीड चमचा आपण मैदा घातलाय. चवीनुसार मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर. आता आपण पाणी घालून पेस्ट बनवून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण. आपल्याला खूप सैल किंवा घट्ट अशी पेस्ट नाही बनवायची आहे. साधारण अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपण ही पेस्ट बनवून घेणार आहे. आता आपण एक एक तुकडा याच्यात मिक्स करून तळून घेणार आहे. एकीकडून झाले आता, आता थोडे पलटवून घेऊ आपण. व्यवस्थित तळले गेलेले आहे. आता आपण काढून घेणार आहे टिश्यू पेपरवर. आणि आता असेच बाकीचे आपण तळून घेणार आहे. आपले पनीर तळून झालेले आहे. आता आपण कढईत तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण लसूण घालून घेणार आहे. बारीक चिरलंय, बारीक चिरलेलं आलं, मस्त सुगंध सुटलेला आहे. खूप अगदी आपल्याला लालसर नाही होऊ द्यायचं आहे. आता त्याच्यात ही आपण मिरचीची पेस्ट घालणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. काश्मीरी लाल मिरचीने रंगही छान येतो. आपण होऊ देऊ याला. एक 3 ते 4 मिनिट आपण परतलेलं आहे. तेल सुटलं आहे व्यवस्थित. आता आपण गॅस बंद करणार आहे. आपण मिरचीची पेस्ट आणि लसूण जो सॉस बनवला आहे तो काढून ठेवलेला आहे. आता आपण पॅनमध्ये तेल गरम करतोय. 1-2 चमचे आपण तेल घातले आहे, जास्त नाही घालायचं. तेल गरम झालंय. आपण कांदा घालून देणार आहे. फुल गॅसवर करणार आहे. आणि आपला तो शिजवायचा नाही आहे, जस्ट टॉस करायचा आहे. सिमला मिरची घालून घेऊ आपण. हे लांब चिरलेल्या मिरची आणि घेऊया. 2 मिनिट टॉस झाला आहे. आता आपण सोया सॉस घालून घेणार आहे. थोडं व्हिनेगर, मीठ आणि आता आपण ही पेस्ट जी बनवली आहे ती घालून घेणार आहे. थोडी कांद्याची पात घालून घेणार आहे. टमॅटो सॉस, अजिनोमोटो हे अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. अगदी चिमूटभर घातलेलं आहे.
मस्त रंग आलेला आहे एकदम छान दिसतंय छान वास सुटलाय तर आपण हे पनीरचे तुकडे घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी थोड्या कॉर्नफ्लॉवर मध्ये आपण पाणी घालून पातळ पेस्ट करून घेणार आहे एकदम ते याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे सगळा मसाला छान व्यवस्थित बांधल्यासारखा होईल बाइंडिंग साठी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकल्यामुळे छान शायनिंग आलेलं आहे पनीरच्या पीसेस हे सगळं एकदम छान दिसत आहे दोन मिनिट आपण चालू ठेवणार आहे गॅस आपलं चिली पनीर झालंय आता आपण गॅस बंद करणार आहे आपले गरमागरम चिली पनीर तयार आहे मस्त एकदम टेस्टी झालेले आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.